या व्हिडिओत सहदेव भारळी शासनानुसार कान केव्हा टोचावे संदर्भात माहिती देत आहे त्याचबरोबर कान टोचण्याचे काही फायदे आहेत का व ही परंपराचे मूळ कारण काय आहे हे जाणार आहोत तर कर्णवेद अर्थात कान टोचणे हा संस्कार हिंदू धर्मात पूर्वापार चालत आलेला आहे लहानपणीच मुलगा असा मुलगी सोनाराकडून किंवा कान टोचणाऱ्यांकडून कान टोचले जातात भारतात अनेक राज्यांमध्ये त्याचे विशेष कार्यक्रम सुद्धा होतात ज्याला कर्णवेद संस्कार म्हणतात या संदर्भात वैज्ञानिक माहिती अशी आहे की कान टोचल्याने विचार करण्याची शक्ती वाढते काही डॉक्टरांचं म्हणणं आहे की शब्द उच्चारण स्पष्ट होते कान टोचल्यामुळे सहनशीलता वाढते कानाच्या पाळीमागे दमा व इतर रोगाच्या संबंधित नसा असतात म्हणून तो भाग टोचलेला असणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे असेही सांगितले जाते आज फॅशन म्हणूनही काही लोक कान टोचतात कान टोचणे हा अॅक्पंक्चरचा सुद्धा एक भाग असावा असेही काही तज्ञांचे मत आहे असे सांगितले जाते की प्राचीन काळात जाण्या जाण्याअगोदर मुलाची मेधाशक्ती वाढण्यासाठी म्हणजे त्याची एकाग्रतेची शक्ती ऐकण्याची शक्ती डोळ्याची शक्ती व मेंदूचा विकास होण्यासाठी कान टोचण्याची पद्धत होती साधारणतः बाळ जन्मल्यानंतर आठ महिन्याच्या आत कान टोचण्याचा प्रकार प्रचलित आहे जिथे कान टोचला जातो त्या बिंदूला हंगर पॉइंट असे म्हणतात आणि हा पॉईंट सक्रिय झाल्याने पचनशक्ती लहान बाळांची वाढते असेही म्हटले जाते त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा बिंदू सक्रिय राहणे आवश्यक आहे असे सांगितले गेले आहे रोहिणी तिन्ही उत्तरा मूळ अनुराधा घनिष्ठा स्वाती शित मृगना श्रवण हस्त पुनर्वसुरेवती पुष्प धन मिन लग्न कुंभम आणि मिथुन ही नक्षत्रे शुभ जानून टोचा कान बुध गुरु शुक्र रविवार ऐसा बारळी मताचा आधार बालक पाळण्यात घातल्या दिवसापासून केव्हाही खालील वारी किंवा नक्षत्रावर प्रथम कान टोचावे रोहिणी तिन्ही उत्तरा मूळ अनुराधा घनिष्ठा स्वाती शतारका मृग श्रवण हस्त चित्रा पुनर्वसु पुष्प व रेवती यापैकी जन्मणाऱ्या नक्षत्रावर कन्या धन कुंभ व मीन यापैकी कोणत्याही लग्नावर आणि बुध शुक्र व रवी यापैकी कोणत्याही वारी प्रथम मुलाचा कान टोचावा असे भाडळी सहदेवा सांगते एकंदरीत याबद्दल विविध मते आहेत परंतु सत्य एवढेच आहे की आपण लहान असतो व आपल्या हातात काही नसतं त्यावेळेस आपले कान टोचून घरचे लोक मोकळे होतात व तो टोचलेला कान जगात घेऊन फिरून आपण वावरत असतो तर तो कान टोच नाही हा ही परंपरा आहे रूढी आहे व ती आपल्याला जन्मावर लाभली आहे बऱ्याच समाजात कान टोचले जात नाही म्हणून त्यांच्यात काही व्यंग आहे किंवा त्यांच्यात काही कमी आहे असेही काही दिसत नाही म्हणून कान टोचणे ही तत्कालीन परिस्थितीत आभूषणासाठी सौंदर्यासाठी आवश्यक असलेली बाब असावी म्हणून त्या समाजाने ती स्वीकारली असावी व पुढे पुढे ती परंपरा व रूढी बनली व आपल्यापर्यंत आली एवढेच